यूट्यूब चैनल MMV थेरी एंड प्रैक्टिकल या यूट्यूब चैनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला महिंद्रा बोलेरो जी कशी चालवायची प्रत्यक्ष या व्हिडिओद्वारे माहिती करून देत आहे, तरी सवारी पाहून घ्यावे। तर सुरुवातीला आपल्या या वाहनाविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, म्हणजेच भागाची माहिती असणं आवश्यक आहे। उदाहरणार्थ एक्सलेटर, ब्रेक, क्लच, गिअर लिव्हर, सीट ॲडजस्टमेंट, स्टेअरिंग, इग्निशन की, अशा सर्व भागाची माहिती सुरुवातीस माहीत असणं आवश्यक आहे। 18 वर्षे पूर्ण असावे आणि लर्निंग लायसन तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तर सुरुवातीला आपल्याला वाहन चालू करायचं असेल तर क्लच दाबून इग्निशन स्विचच्या सहाय्याने वाहन चालू करावे व त्यानंतर क्लच दाबून पहिला गिअर टाकावा, त्यानंतर गाडी हळवार स्थितीमध्ये सोडावी। त्यानंतर जसे एक्सलेटर म्हणजे जशी स्पीड वाढेल तसे गिअर बदलत राहावे। त्यानंतर सरळ रस्त्यावर वाहन चालत असताना सुद्धा सर्व नियमाचे ट्रॉफिक नियमाचे पालन करणे आवश्यक आहे। अनेक रस्त्यावर बोर्ड लावलेले असतात, त्या बोर्डाचे सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे। गाडी वळणावर वळत असताना तर त्या वळणाच्या वळणावर सुद्धा वळताना स्पीड कमी करावी व गिअर कमी करावा, जसे वळण असेल तसे वळवावे। त्यानंतर जसे चढावर चढताना सुद्धा सर्व नियमाचे पालन करावे। जास्त चढा असेल तर पहिल्या गिअरमध्ये वाहन चढावे, म्हणजे जसा चढ असेल तसा तसे गिअर टाकून घ्यावे। आणि आता आपण आपल्याला वाहन काय करायचे बंद करावायचं आहे, त्यावेळेस आपल्याला ब्रेक दाबून घ्यावा आणि इग्निशन की न्यूट्रल करून इग्निशन की स्विच की काढून घ्यावी। धन्यवाद। तर अशा प्रकारे मी तुम्हाला या वेळेद्वारे बोलरो ड्रायविंग कशी केली जाते।